एसटी बसमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या 5 महिलांना अटक. सदर बाजार पोलिसांची कारवाई. जालन्यात एसटी बसमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या 5 महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसापूर्वी बसस्थानकात एसटीत चढत असताना एका महिलेची पोत आणि पैसे एका महिलेनं चोरले असल्याची तक्रार सदर बाजार पोलिसात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार काही महिला लहान बाळांना घेऊन गर्दीचा फायदा घेत प्रवाशांना लुटत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर आज पोलिसांनी बसस्थानकात जाऊन या 5 महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुशाला संजय जाधव, मीना जाधव, सोनाबाई शिंदे, शांताबाई जाधव आणि संगीता जाधव अशी अटक केली असून दुपारी 3 सुमारास बस स्टँडमध्ये बसमध्ये प्रवाशांच्या गर्दीमध्ये एका महिलेचे मंगळसूत्र आणि शेख जफर शेख लाल हे राणा सेवलीचे प्रवाशी यांचे 9,500 रुपये चोरीस गेले होते. या गर्दीमध्ये 5 महिला आपल्या लहान बाळांना घेऊन अशा चोऱ्या करतात अशी प्राथमिक माहिती आम्हाला जवळपास 1-1.5 महिन्यापासून होती. त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व चार्लीला आणि बस स्टँड भागात पेट्रोलिंगच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली होती. त्यावर संशयावरून या महिलांना काल आम्ही ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 900 रुपये जप्त केले आहे. अजून एक महिला याच्यामध्ये फरार आहे. 5 महिला अटक केलेल्या आहेत आणि त्यांच्या ताब्यातून 900 रुपये जप्त केले. प्रतिनिधी रोहित कांबळे, महाराष्ट्र न्यूज 10, जालना.